नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सव्वीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्यानंतर सोळा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत सुमारे अठ्ठेचाळीस हजार दोनशे चोवीस भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला या काळात साईभक्तांकडून विविध प्रकारे तीन कोटी नऊ लाख त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये देणगी म्हणून संस्थानला प्राप्त झाली आहे गाळप हंगाम दोन हजार वीस एकवीस करिता राज्यातील बत्तीस सहकारी साखर कारखान्यांना बँकांकडून एकूण पाचशे सोळा कोटी तीस लाख रुपयांचे अल्पमुदत कर्ज व त्यावरील व्याजाच्या शासन हमीस वित्त विभागाने मान्यता दिली यात नगर जिल्ह्यातील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कोले सहकारी साखर कारखाना कुकडी व वृद्धेश्वर या चार कारखान्यांचा समावेश आहे सोमवारपासून जिल्ह्यात नवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या पहिल्या दिवशी विद्यार्थी आणि पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला हीच परिस्थिती तिसऱ्या दिवशीही कायम होती पहिल्या दिवशी एक हजार दोनशे नऊ शाळांपैकी दोनशे अठ्ठ्याहत्तर शाळा सुरू झाल्या होत्या दोन दिवसात त्यात दहा शाळांची वाढ झाली आहे नववी ते बारावीत शिक्षण घेणाऱ्या दोन लाख चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थ्यांपैकी तिसऱ्या दिवशी दहा हजार विद्यार्थी शाळेत आले होते दरम्यान पहिल्या दिवशी सुरू झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील वीस शाळा पुन्हा बंद झाल्या आहेत तर नेवाशाच्या सोळा शाळा नव्याने सुरू झाल्या आहेत संगमनेर येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना महाराणीचा प्रकार घडला या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या सोळा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे रुग्णाचे कृत्रिम श्वास यंत्र का काढले असा जाब विचारात आठ ते दहा जणांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केली रुग्णालयातील सामानाची तोडफोड करून दहशत निर्माण केली दोन्ही बाजूच्या लोकांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये आवक वाढली आहे भावात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली बुधवारी बावन्न हजार सहाशे पस्तीस गोन्या कांदा आवक झाली जास्तीत जास्त चार हजार रुपयांपर्यंत भाव निघाले जिल्हा परिषदेची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा उद्या शुक्रवारी बोलविण्यात आली आहे सभेचा अजेंडा बुधवारी घाईघाईने पंचायत समितीमार्फत सदस्यांना धाडण्यात आला सभा ऑनलाईन की प्रत्यक्ष हजेरीने सभागृहात होणार याचा खुलासा मात्र जिल्हा परिषद प्रशासनाकडून झाला नाही संगमनेर तालुक्यातील पठार भागात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाला वाळू तस्करांनी धक्काबुक्की केल्याची घटना कुरकुंडी फाट्याजवळ घडली याप्रकरणी घारगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे दोनशे त्र्याहत्तर बाधित वाढले बळींची संख्या नऊशे वीसवर पोहोचली सध्या एक हजार सातशे एक्केचाळीस बाधितांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी अधिक बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार